वाकोडे यांनी दाखल केलेला आहे. मित्र खरं म्हणजे आम्ही ॲट्रॉसिटीचे समर्थक आहोत, मरेपर्यंत समर्थक राहूत, पण ॲट्रॉसिटी कायद्याचा जर दुरुपयोग होत असेल, खोटे गुन्हे दाखल होत असेल, तर त्याला विरोध करणं हे प्रत्येक नागरिकाचं आणि आमचं विशेषतः पत्रकार बांधवांचंही कर्तव्य आहे की ज्या ठिकाणी खोटं काही होत असेल त्या ठिकाणी जागरूकता निर्माण केली पाहिजेत. आज एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं या जिल्ह्यातून शहरातून सर्व जाती धर्माचे लोक, सर्व सामाजिक राजकीय संघटनाचे लोक या ठिकाणी आले. त्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी खूप मोठे परिश्रम घेतले. मित्रांनो, कधीही एखाद्या माणसाचं राजकीय चारित्र्य हनन करण्यासाठी किंवा राजकारणातून उठवण्यासाठी, राजकारणामध्ये षडयंत्र करून त्याला बदनाम करण्यासाठी हे सगळे प्रयत्न राजकारणामध्ये होत असतात, असा अनुभव गेले 30 वर्ष आम्हाला पण आहे. गेले 20 वर्ष महापालिकेचा नगरसेवक म्हणून मी पण काम केलेलं आहे आणि त्यामुळं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही निवेदन देऊन शासनाला अशी विनंती केली आहे की माननीय हेमंत पाटील यांच्यावरती जो खोटा गुन्हा ॲट्रॉसिटीचा दाखल करण्यात आलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा आणि यापुढे त्या ज्या माणसांनी खोटी फिर्याद दिली डीननी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विनंती शासनाला केलेली आहे.